सोयाबीन पीक सध्या शाकेयवाढीच्या आणि फुलधारणा शा महत अशा महत्त्वाच्या अवस्थेत आहे अशा परिस्थितीत पावसानं ओढ दिल्यामुळं सोयाबीनला पाणी कमी अशा अशावेळी कमी पाण्यात सोयाबीन तग धरू शकेल यासाठी कोणते उपाय आहेत आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर को होणाऱ्या किडीचं नियंत्रण कसं करावं याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहोत सोयाबीनला फुले लागण्याच्या आणि वाढीच्या अशा दोन संवेदनशील अवस्था असतात या अवस्थेत पाणी कमी पडत असेल तर संरक्षित पाण्याच्या दोन पाळ्या द्यायच्यात पाण्याचा ताण जास्त असल्यास केओलिन या परावर्तकाची आठ टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट झिरो पॉईंट पाच ते एक टक्का या प्रमाणात फवारणी करायची आहे आता या परावर्तकामुळं काय होईल तर सोयाबीनच्या पानावर एक पारदर्शक थर तयार होतो आणि यामुळं काय होतं तर पाण्यातून पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि याचमुळं पाणी कमतरतेचा काळ असतो तेव्हा पीक तग धरून राहतं याशिवाय पिकाच्या दोन ओळीत शेतातील वाळलेलं गवत भात गहू सोयाबीनचा भुसा आच्छादन म्हणून टाकायचा आहे पिकाला मोकाट पाणी द्यायचं नाहीये तर ते ठिबक सिंचनानं द्यायचं आहे सोयाबीनच्या झाडेची जास्तीची वाढ रोखण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पीक फुले लागण्याच्या अवस्थेत जेव्हा असतं तेव्हा सायकोसेलिया संजीवकाची पाचशे पी पी एम म्हणजेच एक मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची सध्या काय होतंय तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आहे या ढगाळ हवामानामुळं सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्लोर अँट्रानिलिप रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी दोन पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आणि पाने खाणाऱ्या आईचा जर अटॅक झाला तर काय करायचं आहे तर पिकामध्ये हेक्टरी पाच या प्रमाणात स्पोडोलिअरचा वापर करून फेरेमोन सापळे लावायचे एक एकदा काय होतं तर पिकामध्ये पानं खाणाऱ्या आईचा अटॅक होतो हा अटॅक झाला तर काय करायचं आहे तर पिकामध्ये हेक्टरी पाच या प्रमाणात स्पोडोलेअरचा वापर करायचा आहे आणि फेरोमेन सापळे लावायच्यात आणि शक्य असल्यास प्रकाश सापळाचा वापर करायचा आहे अशा प्रकारे उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून सोयाबीन उत्पादनातील घट तुम्हाला रोखता येणार आहे या माहितीविषयी जर तुमच्या काही शंका असल्या तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका